4.4, the sign up for part 11. The situation was a curious one. We were trying to an unknown place on an unknown errand. Yet your invitation was either a complete hoax, which was inconvincible hypothesis, or else we had a good reason to think that important issues might hang upon their journey. Miss Martin's denouement was a resolute and collect as ours. I endeavored to cheer and amuse her by the reminiscence of her adventure in Afghanistan. The situation was very curious. They were driving to the unknown place on the unknown errand, along with Holmes and Mary Martin. But it was either complicated hoax, which was an inconvincible situation was there, and it was called the hypothesis by the writer. There was a good reason. There was a good reason for the good important issues that they had finalized or fixed. But Martin's denouement was resolute and collected. They endured to cheer, amuse in the renaissance of the adventure in Afghanistan. आता पॅराग्राफमध्ये काय सांगितलंय, जी घटनाक्रम आहे, जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम प्रामुख्यानं एक जिज्ञासू असा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. परंतु एका अज्ञात ठिकाणावर एखादा अज्ञात ठिकाणी जायचं आहे असा या ठिकाणचा घटनाक्रम आहे. परंतु इन्व्हिटेशन एक तर कॉम्प्लिकेटेड असेल, परंतु त्यामधून एक विचाराधीन घेतलेली बाबत ही कशी इनकन्व्हिन्सिंग आहे, म्हणजेच आपल्याला फायदा होणार आहे असं पण नाही, पण तो इश्यू जो आहे, जर्नीचा जो घेतलेला जो निर्णय आहे तो अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी आहे. आणि मेरी मॉर्टन असं ठरवलंय, आपला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय कसा रेनेसन्स आहे, एक नवनिर्मित असा निर्णय त्या ठिकाणी आहे. आणि त्यांना जे जायचं ठिकाण त्यांनी आपल्या ॲडव्हेंचर प्लेससाठी निश्चित केलेलं जे ठिकाण आहे ते ठिकाण होतं अफगाणिस्तान. I was myself too excited at the situation, so curious as our destination that my stories were slightly resolved. To this day, she declared that I told her one moving anecdote to how Muscat looked into my tent dead of night and how I fired double-barreled tiger cub at it. The situation was slightly involved related with the tour. So they both of them had decided to go to tour, but looked a very exciting thing in the tent, that is the double-barreled rifle used by the Holmes in order to kill the cub. The cub was killed. It was the idea of the direction. That was the idea of direction which was driving, but soon the fog of limited knowledge of London. But that total knowledge, limited knowledge of London. परत या ठिकाणी तो म्हणतोय की मेरी मार्टन आणि मी स्वतः ज्या वेळेला टूर ऑफ अफगाणिस्तानला गेलो, परंतु टेंटमध्ये तंबूमध्ये गेल्यानंतर माझ्याकडे जी डबल बोरची जी बंदूक आहे, डबल बॅरलची जी बंदूक आहे, त्याचा मी वेध घेतला. आणि त्याच्या सयनं एका सिंहाच्या बछड्याला मी काय केलं, ठार केलं. आणि तो जो प्रसंग आहे तो कसा अत्यंत महत्वपूर्ण प्रसंग आहे, म्हणजेच आपल्या भक्ष्याच्या दिशेनं केलेला एक सुंदर असा उपक्रम आहे असं तो म्हणतोय. याचा अर्थ भक्ष्य त्याला सांगायचं की मेरी मार्टन त्याच्या समवेत आहे, हे त्याच्याबद्दल सूचित केलेलं भक्ष्य आहे. आणि त्यावेळेस माझं जे लंडन मधलं ज्ञान आहे ते कसं अपूर्ण ज्ञान, इट वॉज अ लिमिटेड नॉलेज इन लंडन असं म्हणतो तो. I lost my bearing and know nothing save that we seemed to go into a very long way. Sherlock Holmes was never at fault, however. He muttered the names as the cab rattled through the square in our torturous by space, and he uttered the name of the torturous journey along with his Mary Martin. And what they told us was सहसे शब्द मेरी मार्टनच्या समोर बाहेर पडतात शेरलॉक होमच्या, की माझ्याला मला जो काय टॉर्चर झाला, मला ज्या काही वेदना झाल्या, त्या वेदना
मला माझ्या मनामध्ये ठेवताना म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या वेदना त्याच्या मनातून बाहेर पडत गेल्या. रोचेस्टर रो सडी नाऊ विन्सेंट स्क्वेअर नाऊ वी कम आउट ऑफ द वॅक्सबिल ब्रिज रोड वी आर मेकिंग द सरे साईड अपरंटली येस आय थॉट नाऊ वी आर ऑन द ब्रिज यू कॅन कॅच द ग्लिम्सेस ऑफ द रिव्हर मीन्स बोथ ऑफ देम आर अवेलेबल ऑन द रोचेस्टर रिव्हर अँड दे आर टॉकिंग अबाउट द मॅटर अँड दॅट मॅटर इज रिलेटेड विथ द अपरंट साईड ऑफ द गिवन सब्जेक्ट मॅटर. त्या रिव्हरवरचे दोघेही चालतात आणि रिव्हरच्या दोघे ब्रिजवरती गेल्यानंतर पुलावरती गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचे विचार येतात ते विचार त्यांनी कसं वरवर देत्या वरवरित्या परत एक्सप्लेन करतात आणि ते त्या ठिकाणी ते थांबतात. वी इंडीड गेट द फ्लिटरिंग व्ह्यू ऑफ स्ट्रेच ऑफ थेम्स विथ अ लॅम्प शायनिंग अपॉन द ब्रॉड सायलेंट वॉटर अवर कॅब डॅश्ड ऑन अँड सून वॉज इन्व्हॉल्व्ह इन लायब्रेरियन स्ट्रेट अपॉन अदर साईड Wordsworth Road, said my companion. Priority Road, Lark Hall, Lane and Stockwell Plain, Robert Street, Cold Harbor Lane. Our quest does not appear to take the fashionable revision. In the same paragraph, the writer has explained that he was accompanied with a Mary Martin and Sherlock Holmes. Both of them, they were available there. They're talking about the different types of the incidents related with the broad silent river of Thames River in the given place. And that was involved in the labyrinth stress upon other side. Next time he said that road is related to the Wordsworth Road. The companion said the priority road. Priority in Lockhart Road and Stockwell Place. It's a different type of the references are given related with that road. But our quest does not. He said our quest does not appear to take. It is a fashionable reason. मग मेरी मार्टन आणि शेरलॉक होम्स त्या ब्रिजवरती थेम्स ब्रिज रिव्हरच्या ब्रिजवरती थांबतात आणि थांबल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार चालू होतो. त्याच वेळेला विचार चालू असताना अचानकपणे ते त्या फुलावरती येतात आणि फुलावरती आल्यानंतर त्यांना असं जाणवतं की त्या ठिकाणी जो फुल आहे तो कसा वर्ड्सवर्थचा फुल आहे असं त्यांना म्हणायचं आहे. स्टॉकवेल्स आहे, रॉबर्ट स्ट्रीट आहे, कोल्ड हार्बर आहे, अशा अनेक प्रकारची वेगवेगळी नावं त्या त्या कालखंडामध्ये असणाऱ्या लेखकाची तर त्यांना पाहायला मिळतात. परंतु हा कसा फॅशनेबल रिजन आहे, एक अट्रॅक्टिव्ह रिजन आहे असं त्यांना वाटतं. वी हॅड इंडीड रिच्ड टू द क्वेश्चनेबल फॉरबिडिंग नेबरहूड लॉंग लाईन डल ब्रिक हाऊसेस वेअर ओनली रिलीव्ड बाय द कोर्स ग्लेअर टुवर्ड्स द ब्रिलियंटली पब्लिक हाऊसेस ॲट द कॉर्नर देन केम रोज ऑफ द टू स्टोरीड विलाज ईच विच इच अदर फ्रंटिंग ऑफ द मिनिएचर गार्डन देन अगेन intermediate line of new staring brick building. Then they have started their business. They have started their next journey towards the Thames River. But that total incident was questionable and forbidding to the neighborhood. But that was the course and glare towery of the brilliance. मग त्यांचा जो प्रवास आहे तो चालू होतो. तो कसा एक प्रश्नाने संबंधित असा होता. वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत होते मनाला की हा प्रवास का चालू झाला, कशा प्रकारे चालू झाला, अशा प्रकारचे प्रश्न त्याच्या मनाला पडत होते. आणि पडत असताना मात्र त्या गार्डनमध्ये जे मिनिएचर आहे, जो स्मॉल पार्ट ऑफ द बॉडी, तोही त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळतो. आणि त्यामधून प्रामुख्यानं मॉन्स्टर ऑफ द टॅक्टॅकल विच जायंट वॉज थ्रोईंग इट टू द कंट्री. मग त्यांना वाटतं कोणा एका राक्षसानं असं ते एक ठराविक प्रकारचं जे मिनिएचर आहे ते फेकलेलं आहे, मॉडेल फेकलेलं असं त्यांना वाटतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये परत मॉन्स्टरच्या वेगवेगळ्या कल्पना तयार होतात. अँड दॅट वॉज द स्टॉप्ड ॲज अ डार्क ॲज द नेबर्स सेव्ह फॉर द सिंगल ग्लिमर इन द किचन विंडो. आणि मग काही काळासाठी ते एका ठिकाणी थांबतात. किचन विंडोमधून हे सगळं दृश्य त्यांना पाहायला मिळतं. हवेवर द डोअर वॉज इन्स्टंटली थ्रोन ओपन बाय द सरोन क्लॅड इन येलो टर्बन white loose fitting clothes and yellow sash. There was something strangely incongruous and the oriental figure framed into the commonplace doorway of the third rate suburban dwelling house. Suddenly that door was opened by the one of the person, and that person had put on the turban, and the color of that turban was the yellow color turban
व्हाइट लूजेस फिटिंग क्लोथ अँड अ येलो सॉस मीन्स द दिस एक्सप्लेनेशन इज रिलेटेड विथ द युनिफॉर्म युनिफॉर्म ऑफ द पर्टिक्युलर सर्वंट हू हॅड एंटर इन साइड द रूम अँड दॅट वॉज द ओरिएंटल फिगर फ्रेम्ड इन ओरिएंटल फिगर फ्रेम्ड विथ कॉम्पेन प्लेस द डोअरवे द थर्ड रेट ऑफ सबर्बन ड्वेलिंग हाउस मग यामध्ये परत ते दोघे त्या ठिकाणी किचन रूम मध्ये थांबतात कोणीतरी असं बाहेरून येतं आणि चिरकासा दरवाजा पटकन दरवाजा उघडतं आणि उघडल्यानंतर आत येणारी व्यक्ती कोणीतरी सर्वंट होती की तिच्या डोक्यावरती पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केलेला आहे लूज फिटिंग क्लोथ लूज कपडे घातलेले सेन्सर कपडे त्यांना घातलेले आहेत आणि येलो सास त्या ठिकाणी आहे मग तो त्या ठिकाणी प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर ती व्यक्तीला कशाशी तुलना केली ओरिएंटल फिगर ठराविक मर्यादित कालात असणारी व्यक्ती असं तिथं ओरिएंटल फिगर असं वर्णन केलेले आहे आणि थर्ड रेट ऑफ सबर्बन ड्वेलिंग हाऊस आणि मग एका थर्ड रेटिंग ऑफ द ड्वेलिंग हाऊस पण ठराविक एखाद्या इलाक्यामध्ये सामान्य घरामध्ये राहणारी व्यक्ती आहे असं तिथं वर्णन केलेलं आहे द साहेब अवेट्स यू सेड अँड इवन ही स्पोकन देअर कम हाय पीप हाय पायपिंग व्हॉइस फ्रॉम द इनर रूम शो देम इन टू द नीट नीट मुक्ता अँड शो देम स्ट्रेट इन टू मी वे लास्ट इज से दॅट द साहेब इज वेटिंग फॉर यू सो यू शुड बी रेडी फॉर मीटिंग हिम आणि या शेवटच्या पर्यायात तो सांगतोय या शेवटच्या पर्यायामध्ये त्यांना सांगितलंय की साहेब बाहेर उभे राहिले तुम्हाला भेटायचं आहे आणि साहेब भेटायचं असं म्हटल्यानंतर मात्र तो कसा गुड मेल सर्वंट आहे म्हणजे एखाद्या नोकराला दिलेलं काम कसं तो प्रामाणिकपणे चोखपणे पार पाडतो तसं हा चोखपणे पार पाडतोय आणि आपले दिलेले जबाबदारी त्यांना सांगतोय साहेब बाहेर उभे तुम्ही यावं लागेल त्यांना भेटावं लागेल अशा प्रकारे 4.4 द साइन ऑफ 4 पार्ट 11 इथे संपतो थँक्यू.